चाउ चाउ चांग भले बसव क बसव निरे बसव न पादक शरण निरे ओ गहुव बसिला बार बसव निरे बसव न पादक शरण निरे चाउ चाउ चांग भले मी सिद्धाराम सोमशंकर गुंगे देगावातील एक शेतकरी बोलतो आहे आणि आज येळा मशाच्या निमित्ताने आपल्या शेतात सगळे पाहुणे रावळे आपले गडी लोक सगळे जमलेले आहेत आणि वर्षाप्रमाणे पद्धतीप्रमाणे आपली पूजा वगैरे विधिवत चालू आहे. येळा मशाची पूजा ही भारतात आपल्याला माहितीच आहे कृषीप्रधान देश आहे आणि कृषी संबंधित हा उत्सव आहे. या पेरणीपासून त्या ह्या सातव्या अमोशाला साधारण हा येळामावशा असतो. मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटला हे मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटचे अमोशाला आपण येळामावशा म्हणतो. इथून पुढं आता तुम्ही बघितलं असेल आता तुरीचे वगैरे हे जे पेरलीनंतर जे रास चालू होते आपण जे पुढची हंगामाचे नवीन धान्य वगैरे जे रास आपण करतो आहे त्याची सुरुवात इथून ह्या येळामावशापासून हे रासला वगैरे सुरुवात होती आहे. या धरणी मातेने चांगले आशीर्वाद देऊन चांगलं पीक पिकावं अशी मागणी करून आपण हे अमोशा साजरे करून पुढच्या कृषी कामांना चालू करतो. घरात कशा पद्धतीने तयार केलं जातं? घरात मागच्या दोन दिवसापासूनची सगळी तयारी असते, भाजी आणणं हे ते. आता ह्या विशेष म्हणजे हा तुम्ही जर आहार जर सगळं बघितलं तर त्यामध्ये सगळं धान्य आणि सगळे पालेभाज्या असं जर मिश्रण करून असा एक आहार असतं, पौष्टिक आहार असतं. आणि ह्या आहाराचं आणि ह्या अमोशाचं शेतकऱ्याच्या दृष्टीने फार मोठं काय काय केलं जातं आहारामध्ये? आहारामध्ये विशेषतः म्हणजे आपण बाकीचं तर सगळं खातोय पण सगळे पालेभाज्याच्या गरगट्टा म्हणून केलेलं असतं. त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे पालेभाज्या इवन बोरं वगैरे चिंच हे सगळं घालून केलेलं असते. आंबील असते, हे उंडे असते, जे धान्याचे बाजरी गहू ज्वारी ह्या सगळ्याचं हे करून बाजरीची भाकरी गहू सगळ्या प्रकारची पुरणपोळी सगळ्या प्रकारचं आहार पौष्टिक आहार ह्या सगळ्यांचं मिक्सरण करून असं एक आहार असतं. आणि जे फार म्हणजे वर्षाला ह्याचं महत्त्व एवढं आहे की जे आपण हे वर झालं की पुढच्या वर्षी पुन्हा ह्या आहारासाठी ह्या भोजनासाठी याळा म्हशीची वाट बघण्यासारखा हा योग. तेजस्विनी सिद्धाराम गुंगे. दरवर्षी आपण आमच्या शेतात हे येळामावशीचं पूजा करतो. ह्याचं दोन दिवसापासून आम्ही तयारी करत असतो. त्यात बघा सगळे भाज्या मिसळून सगळे धान्य मिसळून भाजी करतो त्याला गरगट्टा म्हणत आहे. कडबा असतंय, ज्वारीचे कडबा, बाजरीचे कडबा, नंतर भात, पुरणपोळी, नंतर सवाशिनी असते त्यांचं पूजा करतो आम्ही. आंबीलगडीचं पूजा करतो, त्याचं मान खूप असतंय. पांडवाची पूजा करतो. पांडव म्हणजे पाच पांडव ते बाजरीच्या पीठाचं आम्ही करून त्याची पूजा करतो, त्याचं खूप मान आहे.